नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. आज रायगडावर आमचा मुक्काम आहे. शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला चाललोय. रायगडाची माती कपाळावर लावल्यावर पुन्हा अंतर्वालीत येणार. नवीन कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयी सभा घेणार. फेसबुकमध्ये बोलण्यापेक्षा हरकतींमध्ये विचार मांडावेत. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तह झालेला नाही तर कायदा झालाय. मराठे जिंकलेत. मराठ्यांची नियत साफ आहे. कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांचे चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललोय रायगडाला. आज मुक्काम येत आम्ही रायगडला. उद्या सकाळी 30 तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्ली येणार आहे. नाही नाही नाही, मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तुम्ही त्याच्यामार्फत हे जो कायदा काल बनला आहे, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्यामार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजय सभा घ्या. अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं, अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो आहे, माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खच खळगे माहिती आहेत, या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतो आहे, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळ त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा. मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं. उगाच सुशेवक व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका. तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का? तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. जनताच उद्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो. अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ येतं, जे जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा, ते त्याच्यात घेणार आहेत. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता? आमकं झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगं पोट दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं. काय विचारायचं आहे? समाजाचं कल्याण झालं आहे. मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि याला जोडून एक महत्त्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळं आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे. 1902 सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी ऐतोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची. त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत. काहीच होऊ शकत नाही. आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे,